जंगली महाराज रस्त्यावरील बहुमजली वाहनतळातील लिफ्ट मध्ये अडकल्यामुळे तेथील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला। अग्निशमन दलाच्या जवानांनी या कर्मचाऱ्याची सुटका केली। विजय लोंडे असे एक जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे। त्याचे डोके आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संभाजी उद्यानाच्या आवारात चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी 5 वर्षांपूर्वी बहुमजली वाहनतळ उभारण्यात आला। हे वाहनतळ 20 मजली असून याचा ठेका पालिकेने RR पार्क ऑन कंपनीला दिला आहे। वाहनतळावरील लोंडे हा 20व्या मजल्यावर लिफ्टने गेला तेव्हा लिफ्टच्या फटीत त्याचा पाय अचानक अडकला। त्याच्या ओरडण्याचा आवाज वाहनतळावरील कर्मचाऱ्यांनी ऐकला। त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली। अग्निशमन दलाच्या कसबा पेठ केंद्रातील जवानांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या लोंडे याची सुटका केली। वाहनतळावरील लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला नाही। अपघात झाल्यानंतर लिफ्ट सुरू होती असा दावा RR पार्कॉनच्या वतीने करण्यात आला। हा अपघात नेमका कसा झाला याची आता माहिती देता येणार नाही। कर्मचारी विजय लोंडे याच्यावर उपचार सुरू असून तो बेशुद्धावस्थेत आहे। तो शुद्धीवर आल्यानंतर अपघाताचे कारण समजेल। कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती केली जाते असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले। मुलांमध्ये भारतीय लोकसंगीताची आवड निर्माण करून कला जोपासण्याचे संस्कार देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध नृत्यांगना शरवरी जमिनीस हिने केले। वसंतदादा सेवा संस्था आणि प्रियंकाजी महिला उद्योग संस्थेच्या वतीने यंदाचा राजीव गांधी कला पुरस्कार शरवरी जमिनीस यांना आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी बाळासाहेब दाभेकर, आनंदराव पाटील, संजय बालगुडे उपस्थित होते। जमिनीस म्हणाल्या, सध्या टीव्हीवर नृत्य आणि गायनाच्या रियालिटी कार्यक्रमामध्ये पाश्चिमात्य संगीताचा विशेष प्रभाव दिसून येतो। त्यामुळे युवा पिढीला हीच आपली संस्कृती वाटते। आपल्या देशाला प्राचीन आणि मौलिक हिंदुस्थानी कला आणि संस्कृतीचा इतिहास लाभला आहे। हिंदुस्थानी लोकसंगीताचे शास्त्रशुद्ध धडे देण्याची गरज आहे। हल्लीच्या सुपरफास्ट जगात मुलांनाही झटपट शिकण्याची घाई असते, त्यामुळे साहजिकच ते पाश्चिमात्य नृत्याकडे आकर्षित होतात। तुलनेने हिंदुस्थानी कलेकडे ते दुर्लक्ष करतात। मात्र हे चित्र बदलण्याची गरज आहे। अनेकदा पालक आपल्या मुलांना जबरदस्तीने थिल्लर गाड्यांवर नाचवतात, लावणी नृत्यावर डोळे मारायला आणि ओठ चावायला शिकवतात। या मुलांच्या वयाचा विचार करून त्यांचे बालपण हिरावून न घेता वयाला साधेसे नृत्य शिकवावे असे आवाहनही शरवरी जमेनीस यांनी यावेळी उपस्थित पालकांना केले। उल्हास पवार म्हणाले, देश विदेशात आपल्याला हिंदुस्थानी संगीत आणि कलेला खूप मान आहे। संगीत, रसिकता आणि नम्रता यांचा संगम असलेली कलाच अजरामर ठरते। कलेच्या उपासनेसाठी दीर्घकाळ रियाज करणे ही एक तपश्चर्याच असते असेही त्यांनी नमूद केले। मला स्वतःला असं वाटतं की कथक नृत्यांगना म्हणून अजून मला खूपच मोठा पल्ला गाठायचा आहे। खरंच ही माझी सुरुवात आहे आणि सध्याचं जे वातावरण आहे ते बघता मनापासून वाटतं की खूप काहीतरी जोमानी आणि प्रामाणिकपणे पण खूप काहीतरी घडलं पाहिजे। तर मी अशासाठी म्हणते की आता जे रियालिटी शोज मी बघते टीव्हीवरती खूप उत्तम नृत्य केलं जातं। हिंदी रियालिटी शोज असतील, डान्स इंडिया डान्स असेल, बुगी बुगी असेल किंवा मराठी एकापेक्षा एक असेल, पण हिंदी रियालिटी शोजमध्ये किंवा मॅक्झिमम रियालिटी शोजमध्ये आजकाल आपल्याला बघायला मिळतं की पाश्चात्य नृत्याचा खूप प्रभाव बघायला मिळतो। म्हणजे ज्या प्रकारची लिप्स किंवा लॅटिन अमेरिकन बॉल डान्स आणि चाचाचा जायविंग वगैरे हे सगळं अतिशय उत्तम केलं जातं। नक्कीच त्याच्यात कौशल्य आहे, मेहनत आहे, पण ते म्हणजे आपलं नृत्य नाही। म्हणजे मला असं म्हणायचं की येणाऱ्या पिढीला जे छोटी मुलं आहेत ते जेव्हा टी व्ही लावतात किंवा चित्रपटांमधनं बघतात त्यावेळेला त्यांना हीच आपली संस्कृती वाटायला लागते। तर त्याचं कुठेतरी एक प्रमाण पाहिजे। तुम्ही शास्त्रीय नृत्य रियालिटी शोज मध्ये नका घेऊ, ते अवघड आहे, ते आत्मसात करायला 10 वर्ष लागतात, 15 वर्ष लागतात, कबूल आहे, पण आपली लोकनृत्य तरी आहे आणि ती तेवढ्याच ताकदीची आहे। भांगडा घ्या, गरबा घ्या, पण ह्या कुठेच गोष्टी दिसत नाहीत रियालिटी शोज मध्ये आणि याचं मला खरंच मनापासून वाईट वाटतं। दुसरं एक मनापासून वाईट वाटतं ते म्हणजे लहान मुलांचे डान्स कॉम्पिटिशन ज्या होतात इथे जर पालक बसले असते तर मला त्यांना कळकळीने सांगायचे की या कॉम्पिटिशन्समध्ये मुलांना त्यांच्या वयाची गाणी नाचायला द्या हो। कारण कितीही मोठी कॉम्पिटिशन असू दे, म्हणजे मी एकापेक्षा एक विषयी पण बोलीन, मला असं वाटतं की जेव्हा छोटी मुलगी अप्सरालीवर नाचते त्यावेळेला ती छोटी असते, ती जे काय लटके झटके देते ते सुंदरच दिसतात आणि आपण कौतुकच करतो की कशी गोड नाचते माझी मुलगी, पण यवन भिजली पाहून थिजली याचा अर्थ तिला कळलेलाच नसतो। बरं तिला तो आत्ताच कळला तर ती खरंच यवनात गेल्यावर काय दाखवायचं राहतं, तिने आत्ताच ते दाखवलं तर मला असं वाटतं की त्यांचं बालपण कुठेतरी
हरवतंय आपण, ते मोठ्यांना इमिटेट करायला, मोठ्यांची नक्कल करायला जातात. मोठ्या स्टार्स कशा नाचतात, सेलिब्रिटीज कशा नाचतात, किंवा ते बघून तशा प्रकारे नाचण्याचा लहान मुली प्रयत्न करतात. त्यांना मेकअप करायची काय गरज असते, लहान मुलं फार सुंदर दिसतात. पण ती चमचम लावली जाते डोळ्याला, तशा प्रकारचे मोठ्या जसे ब्लाउजेस घालतात, तसे ब्लाउजेस घातले जातात, तसे कॉस्ट्युम असतात, या सगळ्यामध्ये त्यांचं लहानपण कुठेतरी हरवतंय. मी एकदाही एकापेक्षा एक मध्ये लहान मुलांच्या गाण्यांवरती नृत्य, म्हणजे जे आम्ही शाळेमध्ये असताना करत होतो की टिप 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 चाले माझा टाकी पटापा, चाले माझा घोडा, किंवा सांग सांग बोला नाथ, किंवा काय, याच्यावर कधीच मी पाहिली नाही गाणी. या गाण्यांवरती म्हणजे अशी एक थीम दिलेली पाहिली नाही की ह्याच्यावरती नृत्य करा असं मुलांना सांगितलं. त्यांना जर त्यांच्या वयाची गाणी दिली ना, तर ते खरंच खूप मनापासून करतात आणि तो चेहऱ्यावरती त्यांचा आनंद वेगळा दिसतो, तो निरागस भाव दिसतो. आतापासून त्यांना डोळे मारायला आणि ओठ चावायला शिकू नका, खरंच सांगते मी. भटक्या विमुक्त जमातीतील युवकांवर खोटे गुन्हे दाखल करणे थांबवण्यात यावे अशी मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही या संघटनेने दिला. संघटनेचे अध्यक्ष प्रमोद जाधव म्हणाले, देशात ब्रिटिशांनी 52 ठिकाणी सेटलमेंट उभारल्या होत्या. राज्यात मुंडवा, सोलापूर, अंबरनाथ, भांडुप येथे भटक्या विमुक्तांचे वास्तव्य आहे. ब्रिटिशांनी या जमातींना गिरण्या, व्यवसाय, कारागिरी आणि शिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला होता. मात्र स्वातंत्र्यानंतर सरकार या जमातीला हीनतेची वागणूक देत आहे. सुशिक्षित तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून अट्टल गुन्हेगारांना मोकट सोडले जात आहे. याबाबत वानवडी येथील सहायक पोलीस आयुक्त व्ही टी पवार यांच्याशी चर्चा केली असता केवळ आश्वासने देण्यात आली असेही ते म्हणाले. संघटनेच्या वतीने 9 आणि 10 जून रोजी मुंडवा सेटलमेंटच्या शताब्दीबद्दल काल, आज आणि उद्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आडाव, भाई वैद्य, साहित्यिक लक्ष्मण माने, डॉक्टर कुमार सप्तर्षी सहभागी होणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होण्यासाठी स्त्री पुरुषांमध्ये समर्पणाची भावना निर्माण व्हायला हवी अशी अपेक्षा सिने दिग्दर्शक सुनील सुक्तनकर यांनी व्यक्त केली. नारी समता मंचच्या वतीने स्थापन केलेल्या डॉक्टर सत्यरंजन साठे पुरुष संवाद केंद्राने 5व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात सुक्तनकर उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर मिळून साऱ्या जणीच्या संपादिका विद्या बाळ, ऍडव्होकेट असीम सरोदे, नारी मंचच्या अध्यक्षा गीताली लिमये उपस्थित होत्या. सुक्तनकर म्हणाले, उपभोगवादी माध्यमांमुळे स्त्री सोबत पुरुषांचेही वस्तुकरण झाले आहे. स्त्री पुरुषांच्या नात्यात काहीशा प्रेम भावनेचा अभाव जाणू लागला आहे. आजच्या पुरुषाला पराकोटीचे स्वातंत्र्य हवे आहे, त्यामुळे त्याला पराकोटीचा एकटेपणाही येतो की काय असे मला वाटते. नातेसंबंध जोपासले तरच नात्यांची जाणीव होईल, त्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा. पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुषांनी देखील सत्तेचा त्याग करण्याचे ठरवल्यास त्यातच खरा पुरुषार्थ आहे असे म्हणता येईल. समर्पणाचे मूल्य स्त्री आणि पुरुषांना मध्ये यायला हवे. ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी पुरुष विरोधी कायदा की सामाजिक न्यायासाठी कायदा या विषयावर विचार व्यक्त केले. कोणताही कायदा हा व्यक्तिविरोधी नसतो, तर कोणतेही प्रश्न स्त्री पुरुषांच्या वागणुकीतून सुटतील. मूलभूत अधिकारातच समानतेचा अधिकार महत्वाचा आहे असेही सरोदे यांनी सांगितले. नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी विनर फॉर लाईफ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये 3 जून रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळात ही मोफत कार्यशाळा होणार आहे. आत्तापर्यंत अनेक कंपन्यांमध्ये ही कार्यशाळा घेतली आहे, त्याचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत असे कोणकर यांनी सांगितले. सध्याच्या काळामध्ये अनेकदा लोकांमध्ये एक मोठा निराशावाद दिसून येतो. कामाचा ताण, स्पर्धा, पुरेसा भावनिक आधार नसणे यामुळे लोक कायम तणावाखाली वावरताना दिसतात. ज्या लोकांना हे ताण तणाव दबाव सहन करता येत नाहीत, ते लोक आत्महत्येसारखे पावलंही उचलतात. त्यासाठी त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगून पुढे ते म्हणाले, ज्ञान आणि कौशल्य हे तुम्हाला मुलाखतीची संधी मिळवून देऊ शकते, परंतु तुमच्या ॲटिट्यूडमुळे तुम्हाला नोकरी मिळते किंवा पुढील संधी प्राप्त होत असतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये संघ कौशल्य महत्वाचे ठरते. कर्मचाऱ्यांकडून उत्तम काम केले जावे याकरता त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे गरजेचे असते. ते या कार्यशाळेद्वारे केले जाते.
काचेवरून चालणे, पेन्सिल लाकडी फळी तोडणे अशी कामे सामान्य माणूस अगदी सहज करू शकतो हे प्रत्यक्षात अनुभवता येते. त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येतो असेही कोणकर यांनी नमूद केले. ओके, हे विनर फॉर लाइफ वर्कशॉप जो है इसमें हम लोगों को एटीट्यूड, अपनी भावना कैसे निर्माण करने की, जो पैशन बोलते हैं, एक अंदर से जो जागरूक होनी चाहिए कि कुछ भी करना है तो मुझे लगता है कि मैं जिंदगी लेके उसमें जान डालूं. अब ये कहीं सीखा नहीं जाता है, ये किसी किताबों से नहीं मिलता है, ये किसी पन्नों में नहीं मिलता है, ये अपने आप को अनुभव करना पड़ता है. और ये जो 2-3 दिन होते हैं विनर फॉर लाइफ वर्कशॉप में, हम उनको इसका अनुभव देते हैं कि जिंदगी जी कैसे जाती है, जिसके कारण वो अपने आप महसूस करते हैं कि मुझ में भी ताकत है, मैं भी जिंदगी में कुछ कर सकता हूँ. ये इस पूरे प्रोग्राम का मकसद होता है. हम इसमें अनेक तरह तरह के इक्विपमेंट इस्तेमाल करते हैं, प्रोसेस जिसको NLP बोलते हैं, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग बोलते हैं, कि ताकि दिमाग के अंदर जो न्यूरल पाथ्स होते हैं उनको बदलते हैं और एक नई भावना पैदा होती है कि जिंदगी में मैं भी कुछ बन सकता हूँ, मैं कामयाब हो सकता हूँ. और जो भी यहाँ से जाता है वर्कशॉप के बाद इसी भावना लेके जाता है कि जिंदगी को आने दो, मुझ में ताकत है, मुझ में हिम्मत है. थैंक यू. औरंगाबादची स्वयंसंस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने वेलांटे आणि मात्रेचे सूत्र या नाट्यसंहितेच्या अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले. स्त्री पुरुष आकर्षण आणि त्यांच्यातील नाते हे जगातील सर्वात जुने नाते असावे. मानवी जीवनाच्या सगळ्याच अंगांवर या आकर्षणाचा प्रभाव आहे. नाटककारांना अतिशय आव्हानात्मक वाटणारे हे नाते त्यांनी आपल्या लेखनातून कसे मांडले आहे याचा शोध ज्येष्ठ लेखक अजित दळवी यांनी आपल्या वेलांटे आणि मात्रेचे सूत्र या नाट्यसंहितेत घेतला आहे. या संबंधांचा पट आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे बदलत जाणे हे साहजिकच आहे. नाटकातील सगळ्यात सोशिक स्त्री गडकरांनी आपल्या एकच प्यालात रंगवली. त्याचबरोबर गीतेचे फटकळ आणि मनस्वी पात्रही दाखवले. स्वातंत्र्यानंतर समाजाचा चेहरा बदलला, देहाची जागा वास्तववादाने घेतली, लेखक अधिक धीट लिहू लागले. स्त्री पुरुष नात्यात काम प्रेरणा महत्वाची असल्याचे लक्षात आल्याने अनेक लेखकांनी आपल्या नाटकात त्यालाही महत्व दिले. याकडेही दळवींनी लक्ष वेधले. त्यातही लेखकांच्या शैलीप्रमाणे त्यांनी हा विषय हाताळला असेही त्यांनी म्हणले आहे. तेंडुलकरांची शैली थेट आणि माणसातला हिंस्रपणा दाखवणारी होती, ज्याचा प्रत्यय त्यांच्या सखाराम बाइंडर सारख्या नाटकात येतो. जयवंत दळवींच्या नाटकातही या विषयाचे भान सतत होते, हे त्यांच्या सावित्री महासागर सारख्या नाटकातून दिसते. तर महेश एलकुंचवार हा विषय प्रतीकांच्या रूपाने मांडतात. खोल खोल पाणी, छिन्न, काचेचा चंद्र, जास्वंदी यातूनही हा विषय येतो. स्त्रीवर या नात्यातून होणाऱ्या अन्यायाचे आणि तिच्या स्वतंत्र वृत्तीचे चित्रणही अनेकांनी केले. काही वेळा स्त्री जितकी सामर्थ्यवान दाखवायला हवी ती तितकी दाखवली गेली नाही, तरी प्रयत्न हा झालाच असे निरीक्षण अजित दळवी नोंदवतात. यासाठी मिठू मिठू पोपट पासून चार चौघी, डॉक्टर तुम्ही सुद्धा पासून अलीकडच्या पोपट पंचे दाखले त्यांनी दिले आहेत. महापालिकेच्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे सावित्री जत्रा हे प्रदर्शन गणेश कला क्रीडा केंद्रात सुरू झाले आहे. बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे प्रदर्शन शहराच्या विविध भागात भरवण्यात येते. यंदा प्रथमच ते गणेश कला क्रीडा मंच येथे 22-27 मे या कालावधीत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात शहरातील 257 बचत गट सहभागी झाले असून त्यात 20 खाद्यपदार्थांचे तर 237 बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल आहेत. सकाळी 11-9 या वेळेत हे प्रदर्शन चालू राहणार असून वस्तूंच्या विक्रीबरोबरच प्रदर्शनात 25 आणि 26 मे रोजी नागरवस्ती विभागाच्या कार्यरत असणाऱ्या शेजार समूह गट स्वयंसेविका आणि बचत गटातील महिला यांच्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यात बचत गटांचे व्यवसाय, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, समुपदेशन आणि विधी सेवा कायदा, नागरवस्ती विकास योजनांची माहिती या विषयावर तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.